Время, наука. सहा बाय तीनचा हा एक आहे, सहा लांबी आहे, तीन रुंदी आहे. प्रत्येकाची उत्तर वेगळी वेगळी आली का? अजून नियम क्लिअर झालेला नाही. हे उत्तर कसं काढलं ते लक्षात ठेवा तुम्ही. हा बोला किती? एकोणतीस. कुणाचं एकोणतीस आलं, कुणाचं बत्तीस आलं, कुणाचं चाळीस अडतीस आलं, कुणाचं हा बघू काय उत्तर येते. बत्तीस, हा अडतीस, एकतीस, असं काय झालंय? मग असं तरी उत्तर बरोबर आलं. आता काय झालं? अडतीस. हा यांचं उत्तर काय होतं तेव्हा? हे साई त्रिका अठरा हे बरोबर आहे. लक्षात ठेवा, सहा गुणिले तीन किती आले? अठरा. अधिक पाच गुणिले दोन किती आले? दहा. अधिक आता इथं मात्र तुमचं सगळ्यांचं उत्तर काय झालंय? चुकलेलं आहे. इथं जर निरीक्षण केलं, हे या ठिकाणी मी चौरसांची संख्या म्हटलं तर नियम असा आहे या ठिकाणी की हे सहा गुणिले तीन आहे म्हणजे मोठी संख्या सहा आहे त्याला यम म्हटलं आणि छोटी संख्या तीन आहे त्याला यन म्हटलं. तर यम गुणिले यन आहे इथं, यम गुणिले. त्या नंतर पुढचं निरीक्षण केलं, पाच गुणिले दोन, पाच गुणिले दोन आहे म्हणजे या ठिकाणी यम वजा एक आहे म्हणजे यातनं एक वजा काय झालंय? वजा झालंय. आणि गुणिले यातून एक वजा झालंय म्हणजे यन वजा एक आहे. याप्रमाणे जर आम्ही लिहित गेलो तर कसं होणार बघा? यम वजा दोन, यम वजा यन वजा दोन, यम वजा तीन, यन वजा तीन. म्हणजे त्यापेक्षा इथंच समजतंय आम्हाला ते यम आणि यन काय बघायची गरज नाही. हा हे सहा गुणिले तीन, सहातनं एक गेला पाच गुणिले दोन, तीनातनं एक गेला दोन. आता पुढे काय होणार? चार गुणिले, आता पुढे काय होणार? तीन गुणिले शून्य म्हणजे शून्य होणार पुढे. म्हणजे कुणाचा फक्त जुळला नाही तर चारची नि एकची. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही की इथं नेमकी कुणाची जुळ आहे. ह्या दोन सण तीनचा उपयोग होत नाही त्यामुळे वेगळी वेगळी उत्तरं येतात. समजलं कसं झालं? कुणाचं अडतीस आलं, कुणाचं सत्तीस आलं, कुणाचं बत्तीस आलं, कुणाचं एकोणतीस आलं. समजलं तेव्हा या ठिकाणी समजलं का इथं कसं होतं, शून्य कशी येते ते समजलं का? येतो हे चार झालं, यातनं एक गेला चार, यातून एक गेला एक, यातून एक गेला तीन, आणि यातून एक गेला शून्य. म्हणजे हे उत्तर शून्य असणार आहे आणि हे उत्तर फक्त चार. त्यामुळे याचं उत्तर किती आहे? बत्तीस. तेव्हा एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. हा तेव्हा याचं उत्तर किती? बत्तीस. तेव्हा ही चौरसांची संख्या, आयतामधील चौरसांची संख्या. आयतामध्ये चौरस कसे मोजायचे हा यासाठी त्या ठिकाणी ते उत्तर आहे. आता यानंतर हा पाचवी साठी आहे, लक्षात ठेवा आहे. चौथी आपल्याला आठवी साठी आहे, एन एम एम एस हा साठी आहे, स्कॉलरशिप साठी आहे, त्याचबरोबर एन टी एस साठी, दहावी साठी सुद्धा आहे. लक्षात ठेवा हा भाग सगळ्यांच्यासाठी उपयोगी आहे. म्हणजे कॉमन जो भाग आहे तो अगोदर सुरू केलेला आहे. समजलं सर? हा तर आता यानंतर पुढचा जो भाग आहे तो या ठिकाणी चौरसांची संख्या. फक्त इन शॉर्ट थोडक्यात मी या ठिकाणी जास्तीत जास्त जेवढ्या लवकरात लवकर मी जास्त पोर्शन आपल्याला कव्हर करता येईल ते बघत आहे. तेव्हा चौरसांची संख्या, या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे? हा तर या ठिकाणी याचं उत्तर काय आहे? पाच. याचं उत्तर किती आहे? पाच. लक्षात घ्या, या ठिकाणी या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे? तीन तीन भाग केले आहेत मगाशी, दोन बाय दोन म्हणजे बाजू दोन असणारा होता. आता हे एक दोन तीन, एक दोन तीन, हे दोनच भाग होते. एक आणि दोन. तेव्हा या ठिकाणी या चौरसांची संख्या किती आहे? चौदा. हा आता या ठिकाणी याची संख्या किती आहे? ती चौदा. लक्षात घ्या, मोजून दाखवतो म्हणजे समजेल तुम्हाला. लक्षात येईल या ठिकाणी इथं हा बाहेरचा एक आहे, बाजू दोन असणारा हा एकच आहे, त्यामुळे हा एक. अधिक या ठिकाणी एक दोन तीन आणि चार तुम्हाला दिसतात स्पष्ट, म्हणजे हे अधिक चार, हे ठिकाणी एकूण पाच. यामध्ये हा एक दिसतो बाहेरचा, तीन बाजू असणारा हा बाहेरचा एक, हा एक 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 एक. अधिक या ठिकाणी दोन बाजू असणार आहे, हा एक बाजू आहे,
सॉरी तीन बाद झाले आता दोन बाजू कमीत कमी करताना हे दोन 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 हा एक हा दोन हा तीन आणि हा चार आणि हे नऊ तुम्हाला वेगळे वेगळे दिसत आहे की छोटे 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 हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे मिळून किती झाले ते चौदा. आता बघा या ठिकाणी इथं पण मोजून दाखवतो म्हणजे तुम्हाला नियम लक्षात घ्या. एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार मग असे असा आहेत नव्हता सॉरी असा चौरस नव्हता चौरसामधले चौरस बघा हा चौरसांची संख्या बघत आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी असे बघितले ते आहे का मधल्या चौरसांची संख्या आता किती होते हा आता यामध्ये हा त्याचं उत्तर किती आहे ना सोळा वाढले सोळा वाढले हा कसे वाढतात बघा ते हा बाहेरचा एक हा एक अधिक म्हणजे चार बाजू असणार एक चार सेंटीमीटर बाजू असणार एकच आहे बाय मोठा सगळ्यात मोठा त्यानंतर आता तीन बाजू असणार आहे इथून इथं पण तीन इथून इथं पण तीन इथून इथं पण तीन इथून तीन एक बरोबर हा दोन हा तीन आणि हा चार अधिक आता दोन बाजू असणार आहे एक 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 दोन 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 तीन 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 चार चार पाच मोजालोय सहा सात आठ आणि हे दिसतात तुम्हाला सोळा त्यांच्या डोक्यावर लिहिलं आहे त्यामुळे काय होते ते लक्षात असेल काय नियम आहे तो समजला का सांगा पाचवी आठवीवाले हा दोन्ही शाळा हा एक चा वर्ग अधिक दोन चा वर्ग वरती लिहिले बाजू झाले ते उत्तर म्हणजे हे फक्त मोजून बघितले आता एवढ्या वेळा घालवायची गरज नाही इथे काय ना एक चा वर्ग एक दोन चा वर्ग चार तीन चा वर्ग नऊ त्यांनी बेरीज करायची एक चा वर्ग आली दोन चा वर्ग आली हा बोला आता किती असतील बघूया या ठिकाणी यामध्ये हा सगळ्यात शेवटचा प्रश्न झाला की आपण बंद करतोय बरोबर नाही हा या प्रश्नाचा प्रश्न आठ बाय आठ किती आहेत किती बरोबर याचं उत्तर किती आहे दोनशे चार दोनशे चार चौरस आहेत त्या चौरस आहे तेव्हा अंक लक्षात ठेवा ठेवा पाच पाच आणि इथं बघा एक आणि चार पाच सुरुवात करूया इथून पाच पाच आणि नऊ चौदा चौदा आणि सोळा पुढं पुढं निघालोय नऊ नंतर कोणती संख्या नऊ नंतर कोणती वर्ग संख्या ना सोळा तीस तीस नंतर कोणती येणार संख्या वर्ग संख्या अरे सोळा म्हणजेच काय किती वाढणार पंचवीस म्हणजे पंचवीस वाढणार म्हणजे पंचावन्न होणार पंचावन्नच्या आता तिसाच्या काय ते पंचवीसच्या पुढची वर्ग संख्या कोणती छत्तीस या छत्तीस वाढणार एक्क्याण्णव येणार एक्क्याण्णव एक्क्याण्णव छत्तीस झाले छत्तीस वाढले आता किती वाढणार एकोणपन्नास एकशे चाळीस एकशे चाळीस होणार आता किती वाढणार त्या ठिकाणी एकोणपन्नास वाढले आता चौसष्ट वाढणार किती होणार दोनशे चार दोनशे चार मध्ये पुन्हा एक्क्याऐंशी वाढणार दोनशे पंच्याऐंशी आणि पुन्हा शंभर वाढणार तीनशे दहा पर्यंत गेलो अरे समजलं का एवढे अंक लक्षात ठेवले की झाले होतं हा पाच चौदा तीस पंचावन्न एक्क्याण्णव एकशे चाळीस दोनशे चार दोनशे पंच्याऐंशी हा आणि तीनशे पंच्याऐंशी दहा पर्यंत बघितलं दहा बाजू असेल तिथे पण आपण गेलो बरोबर नाही हा एक दोन बाजू असेल तर पाच येते तीन बाजू असेल तर चौदा तीन सेंटीमीटर बाजू असेल चार सेंटीमीटर बाजू असेल तर तीस पाच सेंटीमीटर बाजू असेल तर सहा असेल तर एक्क्याण्णव सात असेल तर कसं सर करायचं ते लक्षात ठेवा तुम्हाला कसं करणार का कुणाला अजून समज नसेल तर सांगा मगापासून जो भाग झालेला आहे त्यातला काही समज नसेल तर सांगा त्रिकोणांची संख्या आयतांची संख्या रेषाखंडांची संख्या अरे बोला लवकर चला बंद करूया का हा भाग अरे बोला की काय तरी नक्षत्र हा पाचवीवाले समजते काय हे ते लक्षात नंबर द्यायचे आणि वर्ग करायचे त्यांच्या वर्गांची काय करायची बेरीज बेरीज करताना मात्र चूक करू नका बेरीज करताना बरोबर बेरीज करा हा
पुसू काय? अरे बोला पुसू काय? आता यावर आधारित तुम्हाला भरपूर उदाहरणं तयार करता येतील. या ठिकाणी चौरस किती, त्रिकोण किती, आयत किती, रेषाखंड किती, काय भरपूर तुम्हाला उदाहरणं या ठिकाणी. आता एकदा बेसिक लक्षात आले की मग काय अडचण नाही. बेसिकच माहीत नसतं आपल्याला तेव्हा या ठिकाणी बेसिक काय हे ते समजा का वाचा. हा आता लक्षात घ्या सगळ्या. हा आता यानंतर हा आपण बघणार आहे या ठिकाणी पेन डायग्राम, पेन आकृती जिथं दोन्हीकडे कॉमन आहे, पाचवीला आहे आणि आठवीला पेन आकृती. हा तेव्हा पेन हा म्हणताना वेन लिहितो, लिहिताना वेन लिहितो इकडे म्हणताना काय म्हणते मी पेन राजा नाही म्हणायचं, राजा बरोबर. हा तेव्हा तसं पेन आकृती, पेन आकृतीमध्ये या ठिकाणी हा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की हा त्रिकोणातील त्रिकोण जो दाखवला आहे यामध्ये हे क्रिकेट खेळणारे विद्यार्थी आहेत, क्रिकेट क्रिकेट खेळणारे, क्रिकेट खेळणारे विद्यार्थी. त्यानंतर वर्तुळ दाखवलं आहे, वर्तुळामध्ये हे हॉकी खेळणारे विद्यार्थी. पाचवीला आहे, आठवीला आहे, एनटीएस साठी सुद्धा आहे, दहावीसाठी. आणि इथं त्या ठिकाणी चौकोन म्हणा किंवा काय म्हणा त्याला आयत म्हणा, चौरस म्हणा, काहीतरी म्हणा, हे या ठिकाणी बास्केटबॉल खेळणारे किंवा हॉलीबॉल खेळणार, काहीतरी आपण नाव द्यायचं आपण किंवा कबड्डी किंवा खो खो, जरा ते वेगळे खेळ आहेत म्हणून तर बघायला. आता यामध्ये लगेच प्रश्नांची उत्तरं होणार नाहीत बरोबर आहे, अजून मी अंक लिहिलेले नाही. तेव्हा तुम्हाला प्रश्न दिला असतो हा खाली काय दिलंय, एक वेन आकृती दाखवली आहे, यामध्ये त्रिकोण आणि त्रिकोणामध्ये त्रिकोणामध्ये घेणारी खेळते मित्रांच्याचा अर्थ वेगळा आहे. हा तेव्हा विनोद तेव्हा त्रिकोणामध्ये क्रिकेट खेळणारे विद्यार्थी दाखवले. हे त्रिकोण हे कशासाठी दर्शवलेलं आहे, क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या आहे, त्या खेळाडूंची संख्या आहे. त्यानंतर वर्तुळ, वर्तुळामध्ये हॉकी खेळणाऱ्यांची संख्या म्हणजे किंवा वर्तुळ हे कसं आहे, हॉकी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सॉरी खेळाडूंसाठी त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आणि चौरस हा बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी संख्या दर्शवलेली आहे. बघूया या ठिकाणी आता मी अंक लिहिणार आहे. हा अंक हा आता तुम्ही या ठिकाणी तिथं किती खेळाडू असतात वगैरे त्याचा काय संबंध आहे नाही तर म्हणणार हे जादा झाले तिच्यापेक्षा. हा फक्त आपल्याला हे उदाहरण लक्षात येण्यासाठी फक्त करायचं. ठीक आहे हा यावर आधारित प्रश्न कसे विचारला तर बघा यावर आधारित. हा झाले का आकृती काढून झाले का सर? अरे बरोबर लवकर झाली का? हा पाचवीवाले तुमच्याकडे पण आहे, हा पाचवीला पण आहे माहितीये ना, बघितलं का पुस्तक? हा ठीक आहे. हा बोला विचारू का प्रश्न येणार आहे का? हा लिहा प्रश्न लिहा, आकृती आकृती काढूनल्या अगोदर त्याशिवाय उत्तर येणार नाही बरोबर. तुमच्या वहीवरती आकृती घ्या, अरे वर्तुळ काढा, त्रिकोण काढा, चौरस काढा, बरोबर जर असं त्या ठिकाणी कसं काढलंय तेवढं निरीक्षण करून व्यवस्थित करा, म्हणजे कुठेही कसंही करू नका झालं का. हा आणि अंक कसे लिहिले ते बघून जरा व्यवस्थित लिहा, तेवढंच त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे, बाकी काय लिहिले. हा हा Thank you.
क्रिकेट खेळता येतं, हॉकी खेळता येतं, बास्केटबॉल खेळता येतं, असे किती जण खेळाडू किती जण आहे समज? अरे कुणाकुणाला उत्तर देता येते बोट वर करायचं, ते राज काय येतंय ते सांग विचारलं की बोट खाली जाणार, ते राज का असं म्हटलं तर किती तिन्ही मध्ये आहे बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी तिन्ही खेळ खेळणारे त्यांना म्हणायचं, जे त्रिकोण चौकोन आणि वर्तुळात आहे तिन्हीच्या तिन्ही तिन्ही कॉमन ज्या तिन्ही मध्ये सामायिक आहे, जो अंक सामायिक आहे तिन्ही मध्ये तो त्या म्हणायचं त्या ठिकाणी तिन्ही खेळ खेळणारे, तिन्ही खेळ खेळणारे किती जण आहेत तोच प्रश्न आहे, प्रश्न तोच आहे, तिन्ही खेळ खेळणारे किती जण आहेत समजते? आता क्रिकेट खेळता येत नाही, क्रिकेट खेळता येत नाही परंतु हॉकी आणि बास्केटबॉल खेळता येतं असे किती जण आहेत समजते का सरांना प्रश्न कसा विचारलाय? क्रिकेट खेळता येत नाही परंतु हॉकी आणि काय बास्केटबॉल खेळता येतं असे किती जण आहेत, म्हणजे त्रिकोण आपला सोडायचा आणि चौकोन आणि वर्तुळातला कॉमन अंक बघायचा दोन्ही मध्ये असणार, कोणता आहे तो वर्तुळामध्ये आहे आणि चौरसामध्ये आहे असं म्हणजे तो चौकोनामध्ये आहे 11 बरोबर आहे। हा बास्केटबॉल खेळणारे आणि हॉकी खेळणारे असे किती जण आहेत 11 तेच उत्तर आहे, बास्केटबॉल खेळता येतं आणि हॉकी खेळता येतं असे किती जण आहेत म्हणजे या ठिकाणी ते आहेत ते तिन्ही परंतु फक्त दोन खेळ हे दोन खेळ खेळता येतात हा दोन्ही खेळ खेळता येतात असे फक्त मला पाहिजे हा हे पण खेळा येणार त्याच्यामध्ये बरोबर मी ऐकतात तेव्हा बघूया या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न नीट ऐकून घ्या फक्त क्रिकेट खेळणारे किती आहेत समजते सगळं फक्त क्रिकेट खेळणारे किती आहेत फक्त हॉकी खेळणारे किती आहेत फक्त बास्केटबॉल खेळणारे किती फक्त एकच खेळ खेळता येतो असे किती जण आहेत फक्त एकच खेळ खेळता येतो असे एकूण किती जण आहेत म्हणजे कशा कशाची बेरीज करायची समजलं का सगळ्यांना आता मी जे अंक सांगितले त्यांचीच बेरीज बरोबर ना 16, 9, 25, 25 आणि 14 फक्त एकच खेळ खेळता येते असे एकूण किती जण आहेत समजलं का सगळ्यांना कशा का सगळ्यांना फक्त दोनच खेळ खेळता येतात असे किती जण आहेत असे एकूण किती जण आहेत विचार करून उत्तर विचार करून उत्तर फक्त दोनच खेळ खेळता येतात असे एकूण किती जण आहेत कोणाची वेगवेगळा समजलं का 1, 2, 3 हा कशामध्ये आहे त्रिकोणामध्ये आहे आणि चौकोन हा त्रिकोण आणि वर्तुळामध्ये हा समजतं का हे समजतं का नाही सांगा मी त्याच्यामध्ये आहेत म्हणणार तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हा बघूया या ठिकाणी क्रिकेट खेळणारे एकूण किती जण आहेत बघूया क्रिकेट खेळणारे एकूण किती जण आहेत क्रिकेट खेळणारे एकूण किती जण आहेत क्रिकेट खेळणारे एकूण किती जण आहेत सर असा कसं आलं सांग पाचवी आलो मग तू सांगितलं की सगळ्यांना समजते हा 15 + 13 + 10 + 9 दुसरे काम घेईन त्रिकोणामध्ये काय म्हणतोय मी क्रिकेट खेळणार आहे बरोबर समजलं पाहिजे चालत हा अवघड नाही प्रश्न बस अरे समजतंय का येते का लक्षात सगळ्यांच्या हा हॉकी खेळणारे किती आहेत म्हटले की कशाचे बघाय सगळे वर्तुळात आणि बास्केटबॉल खेळणारे म्हटलं समजलं का सगळ्यांना मग आता तसाही प्रश्न चार दिल्या आकृत्या समजा हा आणखी एक वाढवले विचार हा आणखी एक कुठला तरी आयात किंवा समजाम चौकोन वगैरे वाढवला करता येईल का नाही उत्तर काढता येते का नाही जरा
थोडस हे वाटतं त्या ठिकाणी, फक्त विचार करून उत्तर द्यावी लागतात. तेव्हा वेण आकृती सगळ्यांच्या लक्षात आलं, वेण आकृती लक्षात आली काय? यामध्ये वेण आकृतीला पुन्हा एक आणखी या ठिकाणी याची वेण आकृती करायची. आता मी या ठिकाणी प्रश्न देणार आहे, शाळा त्यानंतर वर्ग आणि विद्यार्थी यांची वेण आकृती मी तुम्हाला एक हे वेगळा प्रकार हा वेगळा बरे. हा तर या ठिकाणी फक्त नुसते वर्तुळ दाखवायचे, वर्तुळ हा या ठिकाणी दुसऱ्या आकृत्या करायची. आता या ठिकाणी याची वेण आकृती या ठिकाणी चार पर्याय दिलेले असतात ना, चार पर्याय दिलेले असतात, परंतु त्यापेक्षा आपल्याला वेण आकृती काढता आली की झाला. वेण आकृती कशी काढायची तेव्हा ही आहे शाळा, हे तिथं वर्ग आले आणि इकडं मुलं आली शाळेत. अरे समजतंय का? अरे समजतंय सगळ्यांच्या लक्षात आहे. तेव्हा या ठिकाणी हा आता बघूया या ठिकाणी आकृती काढायची आहे तुम्ही सगळ्यांनी. हा काय सजीव प्राणी आणि वनस्पती आकृती फक्त काढायचे कुणी कुणी. आता पर्याय काय? पर्याय म्हणजे आकृती बघायची. अच्छा हा पर्याय देत नाही, पर्याय वगैरे काय चार चार आकृत्या काढायच्या तुम्हाला जर आकृती काढता आली तुम्हाला समजते. हा बघूया बरोबर कोणी कोणी काय घेऊया. एक दोन तीन वा ठीक आहे बघूया. हा नाही हे उत्तर बरोबर नाही. एक दोन तीन नाही बरोबर नाही. हा बरं आता बरोबर करतो. हा हा एक दोन तीन नाही वा ठीक आहे. या हे सजीव यामध्ये आता ह्यात एक वाढवला मी निर्जीव. हा तर काय होणार? बाहेर बोलतो. आणि संपूर्ण काय? आणि समजलं का सगळ्यांना? समजलं तेव्हा ही आकृती अशी होणार ना. हा आणि हे बरं मोठे वर्तुळ छोटे वर्तुळ त्याचा काय संबंध आहे, फक्त कसा आहे तेवढं समजण्यासाठी. हा तेव्हा ही पण वेण आकृती आहे लक्षात का मला. हा तेव्हा वेण आकृती ह्या काढता आल्या पाहिजे त्या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी हा उभयचर प्राणी जलचर प्राणी येते का रे? अरे बरोबर काय? हा आणि भूचर प्राणी करता येईल आकृती करता येईल का नाही? बरं ठीक आहे. हा तेव्हा वेगवेगळा प्रकार आहे, फक्त बघायचं काय असेल ते निरीक्षण करून तुम्ही त्याचं उत्तर काढायचं. हा तेव्हा तुम्हाला हॉस्पिटल सॉरी दवाखाना हा त्यामध्ये डॉक्टर किंवा त्यामध्ये हा म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे काय असेल ते दिलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला ती आकृती काढता येते. चला हा एक भाग झाला त्या ठिकाणी. आता यानंतर आम्ही वळणार आहोत त्या ठिकाणी की पुढची एक संख्याश्रेणी किंवा अक्षरश्रेणी दिली जाते. संख्याश्रेणी किंवा अक्षरश्रेणी दिली जाते आणि त्या अक्षरश्रेणीनुसार पाचवीला थोडंसं कोड लँग्वेज जे आहे सांकेतिक भाषा जी आहे ती तुम्हाला एक तक्ता दिला होतो. त्या तक्त्यावर आधारित काही त्याची काय दिले जातात चिन्ह दिले जातात किंवा अंक दिले जातात सकाळी झाले त्याप्रमाणे. हा पाचवीचं थोडंसं वेगळं होतं त्या ठिकाणी. हा तेव्हा त्या ठिकाणी त्याच्यावर काय करायचं आहे तुम्हाला ते कोणतं त्या ठिकाणी अक्षर येईल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी त्या शब्दासाठी काय कोड येईल ते तुम्हाला त्यावर काढायचं आहे ते आता लक्षात येते. हा आता आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी की संख्या बघायची. संख्या संख्येवर आधारित प्रश्न कसे असतात पाचवीला पण आहे आणि आठवीला पण आहे आणि त्यांची असतात संख्या. चला पहिला
संख्या बघूया, संख्यांचे प्रकार कोणते आहेत ते पहिल्यांदा बघूया। संख्यांचे प्रकार हा लक्षात ठेवा, संख्यांचे प्रकार हा संख्या पाचवी संख्या आहे त्या त्रिकोणी संख्या आहे। त्रिकोणी संख्या माहिती आहे, त्रिकोणी संख्या हा त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या कोणत्या कोणत्या आहेत आणि कशा करायच्या त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या कशा करायच्या कशा लिहायच्या माहिती आहे सर। तेव्हा त्रिकोणी संख्या कोणती आहे, पहिली त्रिकोणी संख्या कोणती, तीन कशी येते, कशी येते माहिती आहे, एक कशी येते कोण सांगतो, पाचवी वाले पाचवी कशी येते एक त्रिकोणी संख्या एक कशी येते, हा पहिली तीन येते हा हा ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे हा त्रिकोण संख्या हा कशा आली तीन सांगा, ठीक आहे दोन क्रमवार दोन लगतच्या क्रमवार संख्यांचा गुणाकार आणि भागिले दोन म्हणजे कसं होत आहे, एक गुणिले दोन भागिले दोन, दोन भागिले दोन म्हणजे एक, दोन गुणिले तीन भागिले दोन सहा भागिले दोन म्हणजे तीन, तीन गुणिले दोन भागिले दोन म्हणजे या ठिकाणी तीन गुणिले चार मागची मागची मागची, तीन गुणिले चार भागिले दोन बारा भागिले दोन झालं सहा, कशा वाटते आल्या, चार गुणिले पाच भागिले दोन वीस भागिले दोन दहा, समजते का। आता एक तीन सहा दहा हा तर ही किती न वाढली दोन, ही किती न वाढली तीन, ही किती न वाढली चार, ही किती न वाढला पाच, म्हणजे पुढचं बघत बसाय ना या संख्या कशा येतात ते आपल्या लक्षात आलं, पंधरा ही किती न वाढणार सहा न एकवीस, एकवीस आणि सात अठ्ठावीस, अठ्ठावीस आणि आठ छत्तीस, छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस आणि दहा पंचावन्न आणि अकरा सहासष्ट आणि बारा अठ्याहत्तर आणि तेरा एक्क्याण्णव, एक ते शंभर पर्यंतच्या त्रिकोणी संख्या लिहिल्या, एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या लिहिल्या, कसं आपल्याला कमीत कमी हा तुम्हाला जास्ती पाहिजे असतील याच्या पुढे फक्त सहा वाढतील, एक शंभर ते दोनशे पर्यंत सहा वाटतील, पुढची त्रिकोणी संख्या काढा म्हणजे दोनशे पर्यंत करा, आठवी वाले पाचवी वाले करा पुढच्या एक्क्याण्णव नंतर करा दोनशे पर्यंत सहा वाटतील, फक्त सहा येतील लवकर, अरे फक्त अधिक अधिक करत चला, हे काय करायचं नाही हे काहीच करायचं, हा किती आले बरोबर एकशे पाच पुढा बरोबर किती वाढवायला बरोबर वाढवायला काय नाही तर मी आपलं बरोबर बरोबर म्हणतो काय हा एकशे बावन बघतो की किती वाढवली ती हा बोला सहा आले बे सहा हे कितीने वाढले इथं हे तेरा न वाढले बरोबर नाही माहिती किती वाढणार चौदा न म्हणजे एक्क्याण्णव आणि चौदा एकशे पाच बरोबर आहे ती पहिली, आता इथे किती वाढणार पंधरा न बरोबर आहे ही पण बरोबर आहे, ही सोळा न वाढली बरोबर आहे, ही सतरा न वाढली सतरा शक्ती येते एकशे त्रेपन्न चुकलं हा इथं चुकलं त्यामुळे थांबले सगळे हा हा आता काय सांगायचं सरांना हा आता किती एकशे एकाहत्तर हा हा बोला एकशे नव्वद किती आल्या संपलं मला वाटते सहा आल्या असतील एक दोन तीन चार पाच आता आणखी एखादी कमी होईल पाच एक किंवा चार एक अरे सम बोला पुढची किती दोनशे ते तीनशे काढता येते काढता येत का नाही काढता येत का नाही हा ठीक आहे एवढ्या जर लक्ष आलं तर भास आहे पाचवीवाले समजलं काय त्रिकोणी संख्या पाचशे पर्यंत तयार करा घरी गेला त्रास पाचवीवाले
अटीवाले तुम्ही पण हा ठीक आहे. आता यानंतर बघायचं आहे आपल्याला मूळ संख्या, त्याला म्हणतात ट्रायंग्युलर नंबर. हा आता आपल्याला बघायचे प्राइम नंबर. ठीक आहे, एवढे लिहा बस. हा याचा कुठेतरी तुम्हाला उपयोग होतो, कसा होतो, काय होतो ते माहिती आहे सगळ्यांना. एक ते शंभर पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहे लिहित बसणार त्यावेळी नाही. ठीक आहे, एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहे? हा एक ते दोनशे पर्यंत किती आहे? एक ते दोनशे पर्यंत किती आहे? प्रश्न काय विचारणार पाहिजे. हा चला आता बघूया मूळ संख्या. मूळ संख्या चला मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्येमध्ये हा यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे संयुक्त संख्या, मूळ संख्या, विषम संख्या, सम संख्या, असे काय आपल्याला माहिती आहे सगळं. फक्त आपल्याला हा विषम संख्या कशाला म्हणायचं, सम संख्या कशाला म्हणायचं, दोन न भाग म्हणजे या संख्येच्या एकक स्थानी काय शून्य दोन चार सात आठ त्याला दोन ने काय होतो भाग जातो, म्हणजे त्यामध्ये दोन हा अवयव काय असतो त्या ठिकाणी अवयव कॉमन असतो. बरोबर हा आता एक तीन पाच सात एकक स्थाने असेल हा नऊ असेल तर काय होतं ते विषम, याचा काय समज. आता संयुक्त संख्या हा संयुक्त संख्या त्यानंतर मूळ संख्या. बरोबर एक ही काय नाही संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्या नाही, समजलं का. हा कोणती अशी संख्या आहे की जी संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्या नाही, उत्तर लक्षात घ्या. हा तेव्हा मूळ संख्या आता प्राइम नंबर त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग पडतो, त्याची दुसरे अवयव पडत नाही. म्हणजे ती तिथून सुरुवात करूया, कोणती आहे ती दोन, हे आपल्याला महत्वाचं आहे. दोन तीन पाच अकरा अरे का थांबला या एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. बरोबर आहे ना, किती आहेत त्या पंधरा आणि एक ते शंभर पर्यंत किती आहेत? पंचवीस. पंचवीस पंचवीस गुणा तावा झाला. हा चुकून प्रश्न विचारला तुला आलं पाहिजे. एक ते शंभर पर्यंत किती आहेत? पंचवीस. लक्षात ठेवा एक ते पन्नास पर्यंत किती आहेत? सत्तेचाळीस. हा पुढच्या बघा पंधरा आहेत का? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा. लक्षात ठेवा बुद्धिमत्तेसाठी आपल्याला याचा वापर करून तुम्हाला आता यावर दुसरा प्रश्न तयार करतात बुद्धिमत्तेसाठी. मग अशी कोड लँग्वेज आपण तयार केली होती, कसं या ठिकाणी बुद्धिमत्ते सुद्धा या ठिकाणी हा प्रश्न तयार होतो लक्षात ठेवा. हा कसा होतो दाखवतो नंतर. अगोदर मूळ संख्या लिहूया म्हणजे लक्षात. सत्तेचाळीस नंतर कोणती येते? त्रेपन्न. एकोणसाठ. हा एकसष्ट. हे त्रेसष्ट के बच्चे त्रेसष्ट मूळ संख्या आहे. काय लवकर हा किती किती सदुसष्ट. हा एकाहत्तर. त्र्याहत्तर. एकोणऐंशी. त्र्याऐंशी. एकोणनव्वद. आणि संपलं हा बरं. हा आता मी समजा मगाशासारख्या म्हणजे आता त्या ठिकाणी कोड लँग्वेजचा प्रश्न असता हा एका सांकेतिक भाषेत ए बरोबर दोन लिहितात, बी बरोबर तीन लिहितात, सी बरोबर पाच लिहितात, डी बरोबर सात लिहितात आणि ई बरोबर काय लिहितात? अकरा लिहितात. एवढा लिहिलं तरी पुरेसा आहे. कारण इथं तर वाय अधिक बी वर्गमूळात बरोबर किती याच उत्तर काय? कसे येते दहा कोण सांगणार? दहा कसे येते सांगणार का?
सांगा हा चला सांगा वाय बरोबर दहा कसे येते सांग सॉरी वाय अधिक बी बरोबर वर्गमुळात वाय अधिक बी बरोबर हा वाय ही पंचवीसावी संख्या आहे वायचा नंबर पंचवीस आहे त्यामुळे या ठिकाणी पंचवीसावी संख्या कोणती आहे सत्त्याण्णव म्हणून वाय ची किंमत काय सत्त्याण्णव अधिक बी ची किंमत तीन म्हणजे सत्त्याण्णव अधिक तीन किती होणार शंभर शंभरचा वर्गमूळ किती दहा म्हणून याचं उत्तर किती दहा समजतं का सगळ्यांना याचं उत्तर किती असेल दहा सगळ्या प्रकारचे प्रश्न कसे प्रश्न विचारतील काय संख्येचा का मूळ संख्या लिहून घ्या मूळ संख्या झाले का मूळ संख्या बस 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 बरं फक्त विचार करायचा आहे बाकी काय नाही हा मूळ संख्या दोन तीन पट 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 यायचं लवकर मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस आपण द्यायचं खाली करून जर चुकलं तर पळायला व्हायचं तोपर्यंत लक्ष द्यायचं नाही तिकडे पळायचं चुकलं तर नंतर लिहायचं जर पुन्हा घरी जाऊ हा दिलं का झालं का आता यानंतर बघणार आहे आपण वर्गसंख्या वर्गसंख्या चौरस संख्या म्हणतात त्यालाच नाव आहे मराठीमध्ये चौरस संख्या हा स्क्वेअर्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये वर्ग संख्या हा चला सुरू करूया एकचा वर्ग एक पासून सुरू करायचा आहे पाचवी पासून ते सगळ्यांनी हा दोन मिनिटात फक्त मला एक पाच दहा मिनिटं ज्यादा लागतील फक्त खरा वर्ग लिहून देतो तुम्हाला दोन मिनिट हा हा ठीक आहे एकचा वर्ग एक सुरू करायला लिहायला तक्ता ए एक कोऱ्या कोऱ्या पानं घ्यायचं तिथंच कुठं सगळं काय खिचडी करू नका सगळी हा कोऱ्या पानावर घ्या वर्गसंख्या वर्गसंख्या कोऱ्या पानावरती घ्या हा येत नसतील त्या सांगतो मी हा चला वर्गसंख्या येतात तिथपर्यंत घ्या लवकर एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार असं लिहित चला आता हे काय सांगायची गरज नाही अरे पाचवीवाले काय सांगायला लागते काय कितीपर्यंत येत आहेत दहापर्यंत फक्त पाच पाहिजेत अजून आहे भरपूर वेळ आहे भरपूर म्हणजे भरपूर नाही पाठ करा सगळे परीक्षेच्या आत हा झाले काय हा झाले हा लिहिले काय पुन्हा एकदा लिहिले काय हा कुणी कुणी लिहिले किती पर्यंत लिहिले बघा वीस पर्यंत फक्त बर ठीक आहे असू दे ते तुम्ही पुढे सांगतो ठीक आहे हा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर इथंपर्यंत तरी चूक कुणाची नसणार अरे बोला पाचवीवाले आठवीतले बोला आठवीत सुद्धा असतील काही जण हा झालं काय अकराचा वर्ग लिहिलंय का तिथून पुढं किती जणांनी लिहिलेलं नाही तेवढं बोटवर करायचं अकराच्या पुढचे वर्ग एक एवढे जण आहेत हां पाचवीतले आहेत का सगळे सगळे पाचवीचे सगळे पाचवीचे अरे पाचवी काय सगळे का आठवीचा कोण आहेत अरे आठवीचा कोण आहे का अरे आठवीवाले कोण आहेत काय हां नाहीतर मग काय स्कॉलरशिप तिकडं सोडून तिकडं बसायचं हां तेव्हा ला अकराचा वर्ग एकशे एकवीस
अकराचा वर्ग 121, बाराचा 144, पटपट पटपटात पाहिजे. अकराचा वर्ग 121. तेराचा वर्ग 169. चौदाचा वर्ग 196. मी लिहिलं त्याप्रमाणे पटपट पट. मी तर लिहिते म्हटलं तुमचं पण झालं पाहिजे. पंधराचा वर्ग मी सांगतोय त्याप्रमाणे पटीस लिहायचं. 225. सोळाचा वर्ग 256. सतराचा वर्ग 289. अठराचा वर्ग 324. एकोणीसचा वर्ग 361. आणि वीसचा वर्ग 4. झालं का आठवले पाचवले? आठवले सुद्धा कोणाचं असेल तर लिहा. झालं काय? चला आठवी पाचवी पुन्हा कोणाचं राहिले त्यांच्यासाठी. 21चा वर्ग 441. 22चा वर्ग 484. 23चा वर्ग 529. 24चा वर्ग 576. 25चा वर्ग 625. 26चा वर्ग 676. 27चा वर्ग 729. फळाकडे बघून लिहू नका. 28चा वर्ग 784. 29चा वर्ग 841. आणि 30चा वर्ग 900. 31चा वर्ग 961. 32चा वर्ग 1024. 33चा वर्ग 1089. 34चा वर्ग 1156. 35चा वर्ग 1225. 36चा वर्ग 1296. 37चा वर्ग 1359. 38चा वर्ग 1436. 39चा वर्ग 1521. 40चा वर्ग 1600. बोला. 41चा वर्ग 1681. तोंडी वर्ग कसे करता येतात ते पण दाखवणार आहे तुम्हाला. हा तोंडी वर्ग कसं करायचं. 42चा वर्ग तुम्ही असं लिहून घ्या. 42चा वर्ग, 43चा वर्ग, 44चा वर्ग, म्हणजे पुढे पटपट पट लिहिता येईल. बरोबर ना सर? 45चा वर्ग वेळ मिळाला की तेवढं काम करून ठेवायचं. 43चा वर्ग, 47चा वर्ग, 48चा वर्ग, 49चा वर्ग, हा आणि 50चा वर्ग. हा येईल 1764. हा येईल 1849. हा येईल 1936. हा 2025. हा या ठिकाणी 2116. हा 2209. हा 2304. 2401. आणि हा 25. 51चा वर्ग 26-01. 52चा वर्ग कॅपॅसिटी वाढल्याशिवाय तुमचा काय उपयोग होणार नाही. 27-04. 53चा वर्ग 28-09. 54चा वर्ग 29-16. 55चा वर्ग 30-35. 56चा वर्ग 31-36. 57चा वर्ग 32-49. 58चा वर्ग 33-64. 59चा वर्ग 34-41. आणि 60चा वर्ग 36. हा घन देणार घन पण द्यायला सुरू करायचंय. तोपर्यंत काय अरे मी लिहित असताना तुम्ही द्यायला पाहिजे. हा घन द्या. एक पासून दहा पर्यंत लिहून ठेवा. तोपर्यंत
एक ते दहा पाठ आहेत का रे? एक ते दहा? अरे बोला लोक आहेत का रे? आहेत. लिहा एक ते दहा, तेवढं तरी काम कमी करा. हा एक ते दहा. हा कुठला चुकलाय ते सांग, दुरुस्त करतो. हा कुठला? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट.